नव्या मुंबईची अत्यंत महत्त्वाची अशी ही लक्षवेधी या सभागृहामध्ये शेवट शेवटच्या दिवशी आलेले आहे. कालपासून या लक्षवेधीची आम्ही सर्वजण जी वाट पाहत होती लक्षवेधी आज लागलेली आहे. अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर मला माननीय मुख्यमंत्री जे 2014 ला देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते होते त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जो शिडकोला आदेश दिले होते त्यामुळे सामाजिक भूखंड गेले 9-10 वर्ष महानगरपालिकेला शिडको देत नव्हती. ते मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यावेळी जे दिले सामाजिक भूखंड, त्यात ओल्ड एज होम असेल, महिला भवन असेल, बाल भवन असेल, त्याच्यानंतर आगरी कोळी भवन एक बांधून झालेलं आहे, असे अनेक भूखंड आपल्याला त्यावेळी शाळेला भूखंड दिले असतील, प्रकल्पग्रस्तांच्या सायन्स पार्कला दिले असतील, उद्योग भवनाला. आणि आत्ता आत्ता नवीन सरकार आल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक 8.5 एकरचा भूखंड सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजला दिला, त्याबद्दल मी दोघांचेही संपूर्ण नव्या मुंबईकरांच्या वतीने त्यांचं मी अभिनंदन करते. कारण नव्या मुंबईची जनता ही अनेक वर्ष मेडिकल कॉलेज किंवा हॉस्पिटल पासून वंचित होती आणि त्यांनी हा भूखंड नुसता दिला नाही तर त्याचा दर 107 रुपये कोटी जो लागला होता तो आमच्या मागणीनंतर तो 50 कोटी रुपये देण्यात आला आणि 10 कोटी GST आणि 50% हे माफ करण्यात आलेले आहेत. म्हणून पुन्हा एकदा मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं नवी मुंबईकरांच्या वतीने अभिनंदन करत आहे. अध्यक्ष महोदय, माझे दोनच प्रश्न आहेत. इथे शिडकोचे किती अधिकारी आलेले आहेत मला माहिती नाही, कोण दिसत नाही. कोण आले इथे शिडकोचे अधिकारी, कोण बसलेले आहेत, त्यांनी जरा जर सांगितलं तर बरं होईल. अध्यक्ष महोदय, माझा असा प्रश्न आहे की ज्या जमिनी आम्ही दिल्या आम्हाला एवढंसं आगरी कोळी भवन बांधून दिलं शिडकोनी, आज पण आमचे भूखंड विकून करोडो रुपये शिडको कमवत आहे. ही शासनाची संस्था आहे असो आम्हाला त्याच्याबद्दल वाद नाही. 1 रुपया दराने अनेक लोकांनी, राज्यातल्या लोकांनी शाळा कॉलेज हॉस्पिटल या आमच्या जमिनीवर घेतलेत, पण आज आम्हाला छोटस आगरी कोळी भवन बांधून दिलेलं आहे. या आगरी कोळी भवन मध्ये अनेक समाजाची लोक लग्न कार्य करत आहे. 1000 ते आगरी कोळी भवन आहे. माजी मंत्री महोदयाला विनंती आहे की आपण आम्हाला 2 एकर मध्ये वाशी किंवा बेलापूर इथे शिडको आगरी कोळी भवन बांधून देणार का, आणि हे आदेश उद्योग मंत्री आपण शिडकोला करणार का, एवढा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विधानसभेच्या सदस्य मंदाताईंनी जे काही मुद्दे या ठिकाणी मांडले त्याच्यामध्ये लक्षवेधीच्या स्कोपच्या जरी बाहेरचा असला आगरी आणि कोळी समाजाचा विषय, तर त्याची देखील सरकार नोंद घेईल आणि त्याच्यातनं सकारात्मक कसं पुढे जायचं हा देखील निर्णय घेईल. दुसरा अजून एक मुद्दा मंदाताईंनी या ठिकाणी मांडला की अम्युनिटीज ज्या आहेत या अम्युनिटीज साठी आजही शिडको कुठेही आडेवेडे घेत नाही. एखादं महानगरपालिकेमध्ये नाविन्यपूर्ण काम करायचं असेल, जसं त्यांनी आता सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करून सांगितलं की एका मेडिकल कॉलेजसाठी जागा सिडकोनं दिलेली आहे, तसं धोरणच सिडकोचं आहे. तसं नाविन्यपूर्ण काही उपक्रम जर असतील तर सिडको जागा देतच असते. परंतु सन्माननीय गणेश नाईक साहेबांनी सांगितलेला मुद्दा थोडा वेगळा आहे. सिडकोकडे ज्या जागा आहेत ज्या महानगरपालिकेला द्यायच्या आहेत, ज्याच्यावर महानगरपालिकेनं आरक्षण टाकलेलं आहे, त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत आणि त्या हरकतीवर माननीय मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत. या संदर्भामध्ये मी असं म्हटलं की सन्माननीय ज्येष्ठ सदस्य गणेश नाईक साहेबांबरोबर बैठक होईल आणि याच्यातनं योग्य तो निर्णय घेतला जाईल.